महत्त्वाची बातमी मुंबईतून हाती येते. मुंबईत दररोज 6 प्रवाशांचा खड्डेबळी जातोय अशी माहिती समोर येते. त्यामुळे मुंबईतील रस्ते आता जीव घेणे ठरू लागलेले आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने हा अहवाल दिलेला आहे. पावसाळ्यात खड्डे आणि पाणी साचण्यापासून सुटका होत नाहीये हेच या अहवालातून समोर येत आहे. 2016 ते 2019 दरम्यान मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तब्बल 10,076 प्रवाशांचा मृत्यू झाला. 2018च्या तुलनेत 2019 मध्ये मृत्यू संख्येत वाढ झाली. 2,140 प्रवाशांना खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले एकट्या 2019 या वर्षात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पंदेरी धरणाला गळती लागली आहे. या धरणाशेजारच्या 6 वाड्यांच्या स्थलांतराचे आदेश प्रशासनानं दिलेत. या धरणाच्या मुख्य कालव्याचा काही भागही खचलाय. खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे. गळतीची माहिती मिळताच प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. कलादिग्दर्शक राजू साप्तेंच्या आत्महत्येप्रकरणी मराठी कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. मनसे कायम मराठी कलाकारांच्या पाठीशी उभी राहिली आहे असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं. महेश मांजरेकर, अतुल परसुरे, पुष्कर क्षोत्री, कांचन अधिकारी, नितीन देसाई तसंच इतर कलाकार आणि दिग्दर्शक यांनी यावेळी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची मनसे पदाधिकारी अमित ठाकरे यांनी भेट घेतली. तुम्ही एकटे नाही, तुमच्यासोबत संपूर्ण पक्ष आहे असं आश्वासन त्यांना देण्यात आलं. आपला स्वतःचा मोबाईल नंबर देतो असं अमित ठाकरेंनी कुटुंबियांना सांगितलं. नवी मुंबईचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या वतीनं 2 लाखांचा चेक मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला दिला. सरकार कसली वाट पाहत आहे असा प्रश्नही यावेळी अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नियुक्ती द्यावी अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्यावी अशा आशयाचं निवेदन 180 आदिवासी विद्यार्थ्यांनी दिलंय. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे हे निवेदन देण्यात आलं. 7 महिन्यांचा कालावधी लोटला तरी या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळात अद्याप रुजू करून घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे जगावं कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालाय. इंदापुरात वाढत्या वीज बिलाच्या विरोधात सरकारला कंदील भेट देण्यात आला. महागाई गगनाला भिडल्यानं वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली. वीज बिल माफ करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या संदर्भात बहुजन मुक्ती पार्टी, युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केली आहे. मात्र या नियमावलीचा ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीनं निषेध केला. महापालिका मुख्यालयासमोर समितीनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. नियमात शिथिलता द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीनं केली आहे. शिवसेनेच्या वतीनं भाजप आमदारांचा निषेध नोंदवण्यात आला. कोल्हापुरातील दसरा चौक इथं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत भाजपचा निषेध नोंदवला. मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी गल्लीत गोंधळ घालण्यापेक्षा दिल्लीत गोंधळ घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या आंदोलकांनी केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे